पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या वाघांनो आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज आपण पोलीस भरती अतिसंभाव्य सामान्याचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत असेच आपण पोलीस भरती अतिसंभाव्य प्रश्न बघत राहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण टच करा कारण येणाऱ्या आपल्या सर्व नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन टेलिग्रामची लिंक आहे जॉईन करून घ्या सर्व कंटेंट फ्रीमध्येच आहेत आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण सर्व प्रश्न महत्त्वाचे असतात बघा पहिला प्रश्न आणि मित्रांनो तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत चला कारण तुम्हाला पत माहीत चालेल की तुमचे लेवल काय झालं आहे अभ्यासाचं तर पोलीस विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सांगा पोलीस विभाग हा कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो कोणत्या अंतर मंत्रालयाच्या अंतर्गत येतो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो पोलीस विभाग पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट प्रश्न बघा खालीलपैकी कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यातील आहे तर कोणती योजना आहे जी औरंगाबाद जिल्ह्यातील आहे तर जायकवाडी ही जलसिंचन योजना ही औरंगाबाद जिल्ह्यातील आहे नेक्स्ट प्रश्न बघा फेसबुक या सोशल नेटवर्किंग निर्माता कोण आहे सांगा फेसबुकचे निर्माता कोण आहेत तर कोण आहेत मार्क जुकरबर्ग क्रमांक चार येणार एक पण आहे ना चार पण दोन्ही ऑप्शन सेम दिले आहेत मित्रांनो मार्क जुकरबर्ग येणार लक्षात ठेवा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे सांगा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर कोणती आहे पर्याय क्रमांक दोन यकृत महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुरगिरणी एकोणीसशे साठ साली कोठे स्थापन झाली तर कुठे स्थापन झाली पर्याय क्रमांक एक इचलकरंजी येथे स्थापन झाली पहिली सहकारी सुरगिरणी एकोणीसशे साठ मध्ये स्थापन झाली इचलकरंजी मध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्य बरोबर खालीलपैकी एका जिल्ह्याची सरद लागत नाही म्हणजे तेलंगणा राज्यासोबत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरळ लागत नाही सांगा खालीलपैकी कोणत्या नांदेडची लागते मित्रांनो चंद्रपूरची पण लागते आणि यवतमाळची पण लागते गोंदिया जिल्ह्याची लागत नाही गोंदिया जिल्ह्याची कोणासोबत लागते छत्तीसगडसोबत लागते महाराष्ट्राचे पोलिसांचे मुख्यालय कुठे आहे सांगा महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय कुठे आहे तर कुठे आहे मुंबईमध्ये आहे भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत सांगा भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर कोण आहेत कांचन चौधरी कोण आहेत क्रमांक दोन कांचन चौधरी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली कोणत्या देशाच्या उपराष्ट्रपती निवड झाली आहे कमला हॅरिस यांची तर कोणत्या अमेरिका पर्याय क्रमांक दोन अमेरिका या देशाच्या उपराष्ट्रपती बनल्या आहेत कोण कमला हॅरिस लंडन येते इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली सांगा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर कोणी केली के पर्याय क्रमांक तीन पंडित श्यामजी कृष्णा वर्मा कोणी पंडित श्यामजी कृष्णा वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली केव्हा केली ते कमेंट करून सांगा मित्रांनो पंडित श्यामजी कृष्णा वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केव्हा केली कमेंट करून सांगा तुम्ही तुम्हाला माहित चालेल की तुमचा अभ्यास कोणत्या लेवल पर्यंत झाले आहे मित्रांनो इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सांगा इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स या ठिकाणी आहे फ्रान्सची राजधानी काय पॅरिस आहे काय आहे फ्रान्सची राजधानी पॅरिस फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस आहे मांजरा पठार कुठल्या भागात स्थित आहे सांगा मांजरा पठार कुठल्या भागात स्थित आहे तर कुठल्या भागात आहे मांजरा पठार आहे मराठवाडा पर्याय क्रमांक दोन मराठवाड्या भागात स्थित आहे मांजरा पठार आपल्या महाराष्ट्रात किती प्रादेशिक विभाग आहेत पाच प्रादेशिक विभाग आहेत आणि प्रशासकीय विभाग म्हणणार तर सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि प्रादेशिक पाच कोणकोणते आहेत प्रादेशिक विभाग मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग असे पाच प्रादेशिक विभाग आहेत आणि प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर आणि कोकण असे स प्रशासकीय विभाग किती आहेत सहा आहेत लक्षात ठेवा मित्रांनो भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत सांगा मित्रांनो भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत तर पर्याय क्रमांक चार गडचिरोलीमध्ये स्थित आहेत भामरागड टेकड्या भक्त बुलंदशाने स्थापन केलेले शहर कोणते भक्त शहाने स्थापन केलेले शहर कोणते तर कोणते आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर माथेरान हा प्रसिद्ध घाटमाटा कसा जेवढा आहे सांगा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाटा कशा जेवढा आहे तर कशा जेवढा आहे पर्याय क्रमांक एक नेरळजेवढा आहे बघा नेक्स्ट प्रश्न खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे खालीलपैकी कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे तर कोणता आहे जलविभाजक सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे कोणता सह्याद्री बघा नेक्स्ट प्रश्न मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली सांगा मुंबई राज्य या द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली होती तर केव्हा झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महत्वाच्या वेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो मुंबई राज्याचे द्विभाषिक राज्याची स्थापना केव्हा झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली मग एक मे एकोणीसशे साठमध्ये मध्ये कोणत्या प्रशासकीय विभागात पाच जिल्हे आहेत सांगा कोणत्या प्रशासकीय विभागात पाच जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत सहा प्रशासकीय विभाग आहेत कोणकोणते पुणे नाशिक अमरावती कोकण औरंगाबाद नागपूर असे किती सहा प्रशासकीय विभाग आहेत तर पुणे नाशिक आणि अमरावतीमध्ये किती पाच पाच जिल्हे आहेत आणि औरंगाबादमध्ये किती जिल्हे आहेत आठ जिल्हे आहेत आणि कोकण प्रशासकीय विभागात किती आहेत सात जिल्हे आहेत आणि नागपूर प्रशासकीय विभागात सहा जिल्हे आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारे पावसाचे प्रमाण किती आहे सांगा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस पडतो त्याचे किती प्रमाण आहेत तर पंच्याऐंशी प्रमाण आहेत किती पंच्याऐंशी पर्सेंट पाऊस पडतो महाराष्ट्रात कोणते नैऋत्य मोसमीवारे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते सातपुडा पर्वतरांगेत आढळते कोणत्या खालीलपैकी थंड हवेचे हो ठिकाण तर पर्याय क्रमांक दोन चिखलदरा हे हो थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते वर्धा नदीची उपनदी कोणती आहे सांगा वर्धा नदीची उपनदी कोणती आहे तर कोणती आहे वर्धा नदीची उपनदी वैतरणा नाही आहे कोयना पण नाही आहे उल्हास पण नाही आहे पैनगंगा हे वर्धा नदीची उपनदी आहे कोणती पैनगंगा पर्याय क्रमांक चार येणार खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही सांगा खालीपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर उल्हास आहे मित्रांनो पश्चिम वाहिनी सर्व एक कोकणवाहिन्या नदी आहेत मित्रांनो म्हणल्या वैतरणा पण पक्षीमयनी आहे आणि तानसा पण पक्षीमयनी आहे कोयना ही पक्षीमयनी नाही आहे मित्रांनो नदी पर्याय क्रमांक तीन येणार कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते सांगा कोयना नदी कृष्णा नदीस कोणत्या ठिकाणी मिळते कोणत्या ठिकाणी मिळते पर्याय क्रमांक दोन कराड या ठिकाणी मिळते कोयना नदी कृष्णा नदीस लवासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारले आहे सांगा लवासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारले आहे तर कोणत्या जिल्ह्यात उभारले लवासा प्रकल्प पर्याय क्रमांक दोन पुणे शेवटच्या प्रश्न आहे मित्रांनो आन्सर करा तुम्ही दोन तीन सेकंदाचे तुम्हाला टायमिंग दिले जाते तुम्ही अँसर देण्याचे प्रयत्न करा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून पण सांगा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट करून सांगा बघा प्रश्न काय म्हणत आहे तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही मोस्ट महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आय एम पी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही तर कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही तर कोणता रायगडच्या नाही होत मित्रांनो कोणता रायगड पर्याय क्रमांक एक रायगड सातारा सांगली आणि रत्नागिरी यांच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होतो मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असेच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि तुमच्यासाठी आम्ही महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य प्रश्न घेत राहणार आहोत मित्रांनो जे तुमच्या पोलीस भरतीकरिता हमखास तुमच्या परीक्षेत पडणार मित्रांनो असे प्रश्न घेणार आहोत मित्रांनो आणि तुम्हाला तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा मित्रांनो दोन हजाराची पी डी एफ तुम्हाला फ्रीमध्ये देणार मित्रांनो दोन हजार प्रश्नाची सामान्य ज्ञानाची लक्षात ठेवा थँक यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र